नृत्य नृत्य नेमकं विषय आहे. सगळ्यात महत्त्वाचं ज्यांच्या राजकीय अस्तित्वावर आज प्रश्नचिन्ह निर्माण झालंय किंवा ते आता आजचं मरण उद्यावर ढकलायचा जो प्रकार करतायत, मला वाटतं त्यांची परिस्थितीवर त्या गोष्टीवर भाष्य करण्याच्याऐवजी त्या गोष्टीकडनं लक्ष विचलित करण्यासाठी अशा पद्धतीचा अवलंब केला जातो आहे. मुख्यतः त्या ठिकाणी आम्ही पाच खासदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ह्या गटाचे आहेत, या पक्षाचे आहेत, त्यामुळं त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा व्हीप बजावण्याचा कुठलाही अधिकार नाही. आणि अशा पद्धतीनं सनसनाटी निर्माण करून जी लोकं ती म्हणतात की उलटा चोर कोतवाल कोडाटे, मला वाटतं असा हा प्रकार आहे. गोडा मैदान काही दूर नाही, 2024 आता जवळच येत आहे आणि 2024 जनतेच्या न्यायालयामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा हिशोब होणार आहे. ज्या ज्या लोकांनी पक्षाशी बेमानी केली त्या प्रत्येकाचा हिशोब महाराष्ट्रातील सुज्ञ जनता येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यांचा संबंधच काय आहे? त्यांचे ते आहेत, त्यांना काय द्यायचे ते द्या की नोटिसा द्या, व्हीप द्या. आम्ही तुमच्याबरोबर आहेत का? आम्ही मूळ ज्या पक्षानं आम्हाला आमदार केलं, ज्या पक्षानं आम्हाला खासदार केलं, त्या पक्षाशी बेमानी न करता आम्ही इमानीद्वारे त्यांच्यासोबत राहिलेलो आहेत. त्यामुळं बेमानी करणाऱ्या लोकांनी आमच्यावर बोलण्याचा किंवा आमच्याबद्दल सांगण्याचा किंवा आम्हाला व्हीप बजावण्याचा कुठलाही अधिकार नाही. आणि मी परत तेच सांगतो आहे की जनता ह्यांचा हिशोब करेल. तुमच्या माहितीसाठी आम्हाला जो व्हीप त्यांनी दिला होता तो मागच्या अधिवेशनाच्या वेळेस दिलेला होता. त्या अधिवेशनाच्या व्हीपच्या अनुषंगानं त्यांनी काय दिलं असेल ते असेल. पण मी तुम्हाला परत परत हेच सांगतो आहे की अजून सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी जी SPL स्पेशल लीव पिटिशन जी दाखल केलेली आहे त्याच्या बाबतीत निर्णय देणं बाकी आहे. अजून मला वाटतं विधानसभेच्या अध्यक्षाचा निर्णय येणं बाकी आहेत. आणि सगळ्या गोष्टीचा घटनाक्रम जर बघितला तर 10व्या सूचीनुसार संविधानातल्या अतिशय स्पष्ट आहे की पक्षातनं 2/3 लोकं जरी फुटली तरी त्यांना वेगळा गट स्थापन करून दुसऱ्या पक्षात विलीन होणे किंवा दुसरा गट स्थापन करणे हा पर्याय आहे. मूळ पक्षच आमचा आहे म्हणायचा जो हा प्रकार झाला आहे, मला वाटतं त्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं अतिशय स्पष्ट शब्दात ताशीर ओढलेले आहेत, सांगितलेलं आहे. आणि त्या कायद्याच्या चौकटीच्या बाहेर कुणालाही जाता येणार नाही आणि त्याचा यथायोग्य निर्णय त्या ठिकाणी भविष्यात होईल.